नमस्कार मित्रांनो, मी अक्षदा देशमुख. प्रयाग एज्युटेकच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत आहे. AMVI 2020 साठी आपण दररोज चालू घडामोडीवर प्रश्न उत्तरे लेक्चर सिरीज चालू केली आहे. तुम्हाला माझे लेक्चर कसे वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्सवर 10 MCQs घेणार आहोत. ऑल दॅट इज नेसेसरी फॉर अ स्टुडंट इज ॲक्सेस टू अ लायब्ररी. चला तर मग आजचं लायब्ररी सेशन म्हणजेच आजच्या आपल्या लेक्चरला सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, इस्रो इन्सॅट 4A उपग्रहाला बदलण्यासाठी कोणता उपग्रह याचे प्रक्षेपण करणार आहे जे दूरसंचार, हवामानशास्त्र, प्रसारण इत्यादींसाठी भूस्थिर उपग्रहांच्या शृंखलेतले एक आहे. आपले ऑप्शन्स आहेत ए जीसॅट 31, बी जीसॅट 30, सी जीसॅट 7A, डी जीसॅट 29. आपले बरोबर उत्तर आहे जीसॅट 30. इस्रोच्या इन्सॅट 4A उपग्रहाला बदलण्यासाठी जीसॅट 30 उपग्रह अंतराळात पाठवण्यात येणार आहे जे दूरसंचार, हवामानशास्त्र, प्रसारण इत्यादींसाठी भूस्थिर उपग्रहांच्या शृंखलेतले एक आहे. 17 जानेवारी 2020 रोजी हा उपग्रह एरियन स्पेस या युरोपियन एरोस्पेस कंपनीच्या सहकार्याने फ्रेंच गुयानामधील प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपित केला जाणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, एरियन 5 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने जी सॅट 30 या उपग्रहासह कोणता उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. आपले ऑप्शन्स आहे ए कनेक्ट, बी कोनेक्ट, सी युटेलसॅट, डी ॲपल. आपले बरोबर उत्तर आहे बी कॉनेक्ट. 17 जानेवारी 2020 रोजी फ्रेंच गुयानामधील प्रक्षेपण केंद्रावरून भारताच्या जीसॅट 30 उपग्रहासह कॉनेक्ट उपग्रह देखील प्रक्षेपित केला जाणार आहे. कॉनेक्ट उपग्रह युटेलसॅट कम्युनिकेशन या कंपनीच्या मालकीचा आहे जो संपूर्ण युरोप आणि आफ्रिकेत इंटरनेट सेवा प्रदान करणार. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या स्थळाचा शंघाई सहकार संघटना म्हणजेच SCO यांच्या 8 वंडर्स ऑफ SCO या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आपले ऑप्शन्स आहेत ए स्टॅच्यू ऑफ युनिटी, बी कॅपिटल कॉम्प्लेक्स, सी अजिंठा लेणी, डी बॅसिलिका ऑफ बॉम जीजस. आपलं बरोबर उत्तर आहे ए स्टॅच्यू ऑफ युनिटी. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजेच गुजरात मधले स्टॅच्यू ऑफ युनिटी याचा शंघाई सहकार संघटना यांच्या 8 वंडर्स ऑफ SCO या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. इतर 7 आश्चर्य आहेत तमगिलीचा भूप्रदेश कझागिस्तान मधला, चीनचा डमिंग पॅलेस, किर्गिस्तानचा इसक कुल तलाव, पाकिस्तानचा मुघल घराण्याचा वारसा, रशियाचा गोल्डन रिंग, ताजिकिस्तानचा कोही नवरोज पॅलेस आणि उझबेकिस्तानचा बुखाराचे ऐतिहासिक केंद्र. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीची केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजेच CRPF महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आपले ऑप्शन्स आहेत ए पी माहेश्वरी, बी SS देसवाल, सी राजीव राय भटनागर, डी रजनीकांत मिश्रा. आपले बरोबर उत्तर आहे ए AP माहेश्वरी. केंद्रीय IPS अधिकारी AP माहेश्वरी यांची 13 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजेच CRPF महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2019 रोजी RR भटनागर निवृत्त झाल्यानंतर CRPF महानिदेशक हे पद रिक्त होते. आपला पुढचा प्रश्न आहे, 11 मतांसह कोणता चित्रपट 92व्या अकॅडमी पुरस्कारासाठीच्या नामांकन यादीत आघाडीवर आहे. आपले ऑप्शन्स आहे द आयरिशमॅन, बी जोकर, सी 1917, डी वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड.
आपले बरोबर उत्तर आहे जोकर. जोकर हा चित्रपट 11 मतांसह 92व्या अकॅडमी म्हणजेच ऑस्कर पुरस्कारासाठीच्या नामांकन यादीत आघाडीवर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणता देश 8 सदस्य असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेचा भाग नाही? आपले ऑप्शन्स आहेत ए सिंगापूर, बी रशिया, सी चीन, डी पाकिस्तान. बरोबर उत्तर आहे ए सिंगापूर. शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच SCO याची स्थापना 2001 साली झाली आणि त्याचे मुख्यालय चीनच्या बीजिंग या शहरात आहे. SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, लहान शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भारतीय अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान संस्था म्हणजेच IIFPT या संस्थेने 8 नामांकित संस्थांसह सामंजस्य करार केला. IIFPT कुठे आहे? आपल्या ऑप्शन्स आहेत ए चंडीगड, बी करनाल, सी भटिंडा, डी लुधियाना. आपले बरोबर उत्तर आहे सी भटिंडा. भारतीय अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान संस्था म्हणजेच IIFPT हे भटिंडा पंजाब या शहरात आहे. अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन, कौशल्य विकास, माहिती प्रसार अशा विविध कार्यक्रमांसाठी सहकार्यासाठी पंजाब आणि हरियाणा मधल्या 8 संस्थांशी सामंजस्य करार केला. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने भारतीय नौदलासाठी विशेष NATO क्लास डिझेल विकसित केले आहे? आपल्या ऑप्शन्स आहेत ए इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, बी भारत पेट्रोलियम, सी रिलायन्स पेट्रोलियम, डी ऑइल इंडिया लिमिटेड. आपले बरोबर उत्तर आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL या कंपनीने भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी विशेष NATO क्लास डिझेल विकसित केले आहे. कंपनीने हाय फ्लॅश हाय स्पीड डिझेल HFS HSD इन 5112 हे विकसित केले आहे. यात सल्फरचे प्रमाण कमी असल्याने त्याचा पर्यावरणावर पडणारा प्रतिकूल प्रभाव देखील कमी आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या हस्ते राष्ट्रीय युवा संसद योजना याच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले? आपले ऑप्शन्स आहेत ए भारताचे राष्ट्रपती, बी भारताचे पंतप्रधान, सी वित्त मंत्री, डी संरक्षण मंत्री. आपले बरोबर उत्तर आहे ए भारताचे राष्ट्रपती. संविधान दिनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा संसद योजना याच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. सन 1966 पासून संसदीय कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशभरातल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ही योजना राबवली जात आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, जलस्रोतात विकास व व्यवस्थापन केंद्राने म्हणजेच CWRDM याने कोणत्या राज्यात प्रायोगिक तत्वावर वॉटर फॉर चेंज नावाचा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव मांडला? आपले ऑप्शन्स आहेत ए केरळ, बी तमिळनाडू, सी आंध्र प्रदेश, डी कर्नाटका. आपले बरोबर उत्तर आहे ए केरळ. जलस्रोत विकास व व्यवस्थापन केंद्राने म्हणजेच CWRDM यांनी प्रायोगिक तत्वावर वॉटर फॉर चेंज नावाचा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रथम केरळ राज्याचा कोझिकोड या शहरात टप्प्याटप्प्याने चालवण्यात येणारा असून या प्रकल्पात देशाच्या 6 प्रमुख संस्था आणि नेदरलँड हा देश भाग घेत आहे. तर हे होते आजचे 10 महत्वाचे करंट अफेअर्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या करंट अफेअर्स सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.